तीन वर्षांनी ना मी माझ्या करिअरला एक डेव्हिएशन घेते. याचं कारण असं की माझा विषय अर्थशास्त्र जो सतत बदलतो, आणि तो सतत बदलता विषय जर मी फक्त पुस्तकात बघूनच शिकवत राहिले तर मला 26 वर्षापूर्वी वाचलेल्या नोट्स किंवा भारतीय अर्थव्यवस्थेविषयी एक दररोजचं पेपरचं वाचलेलं पानातलं थोडंसं याच्यावर मी आयुष्यभर माझा पगार कमवू शकते. पण मग याचा अर्थ मी शिकवते आहे का विद्यार्थ्यांना? मी खऱ्या अर्थाने कॉलेजमध्ये काम करते आहे का? तर नाही. म्हणून दर 3 वर्षांनी मी वेगवेगळ्या गोष्टी करून बघते. म्हणजे दर 3 वर्षांनी म्हणजे हे मजा उदाहरण देण्याचं कारण असं की दर 3 वर्षांच्या माझं जे लॉजिक आहे त्याच्यामध्ये 1 वर्ष मी प्लंबिंग शिकले. काही संबंध नाही, पण मला नेहमी असं वाटायचं तो जो प्लंबर घरात येतो, बऱ्याचदा येतो पुरुष असतो म्हणून मी येतो म्हणते, तो येतो तेव्हा तो काहीतरी खडखड खडखड कुडकुड करतो जे काही करतो ते, आणि मग त्यानंतर माझे सगळे पाण्याशी आणि नळाशी रिलेटेड प्रॉब्लेम संपतात. उगाचंच कारण नसताना मला त्याच्याविषयी कुतूहल वाटत होतं म्हणून मी प्लंबिंग शिकले. उपयोग काय? काही नाही. म्हणजे कदाचित मला माझ्या घरचे नळ दुरुस्त करता येतील वगैरे हे सगळं मान्य, पण त्याच्या पलीकडे काही नाही. पण असं दर 3 वर्षांनी काहीतरी नवीन केल्यानंतर ना मला असं वाटतं की मी जिवंत आहे. या ज्या सगळ्या मुलांशी मी बोलत होते ते एवढंच सांगण्यासाठी की ती 40 वर्ष झाल्यानंतर आम्ही जे शांत निष्क्रिय पडून राहतो की दररोजचं काम करतो तसे करू नका. दर काही वर्षांनी नवीन शिका. तुम्हाला तुमचे आईवडील आणि शिक्षक आणि मार्गदर्शक नेहमी सांगत असतात जा रे बाहेर फिरायला जा, वेगवेगळ्या शिबिरांमध्ये भाग घ्या, वेगवेगळ्या गोष्टी करून पहा. याचं कारण तुम्ही घरात राहू नये अशी त्यांची इच्छा नसते, तुम्ही टी व्हीला चिकटून बसू नये अशी त्यांची इच्छा नसते, तुम्ही फक्त व्हिडिओ गेम्स किंवा मोबाईल खेळू नये अशी त्यांची इच्छा नसते. त्यांच्या हातनं जे सुटलेलं असतं ना ते तुम्ही करत राहावं असं त्यांना वाटत असतं की हे सतत नवीन नवीन खेळणं, सतत नवीन नवीन शिकणं, हे एका ठराविक वयानंतर ती आस कमी होते, ती सवय कमी होते आणि ती इच्छाही मरून जायला लागते. ती तुमची मरायच्या आत तुम्ही ते सुरू करावं आणि ती सवय म्हणून लावून घ्यावी असं त्यांना वाटत असतं. तेव्हा सतत नव्याने काहीतरी शिकत राहणं आणि नवीन गोष्टी करत राहणं आणि त्यातून कुठलाही प्रत्येक वेळी फायदा न शोधणं हा दुसरा मुद्दा. मी म्हटलं तसं की काय प्लंबिंग शिकल्याचा फायदा झाला? काही झाला नाही. माझ्या घरागाचाच विचार येऊ शकतो की मग मी मोठ्या मोठ्या बिल्डिंगची कॉन्ट्रॅक्ट घेऊन प्लंबर काही संबंध आहे का शिकवण्याचा आणि प्लंबिंगचा? काही नाही. मी कदाचित त्याकडे थोडंसं वेगळ्या दृष्टीनेही बघते आणि मुलं कदाचित हसतील मला त्यासाठी. प्लंबिंग करणारा माणूस काय करतो? तो 2 तुटलेले पाईप जोडतो. 2 काय म्हणू आपण, 2 टोकावरनं येणाऱ्या 2 गोष्टी या एकत्र करतो आणि त्याचा 1 प्रवाह करतो. म्हणून माझ्याकडे माझ्या पाण्याचा प्रवाह हा सरळ राहतो किंवा जे खराब पाणी असेल ते बाहेर जातं. ते 1 प्रवाह करण्याची, एखादी गोष्ट 1 प्रवाहित करण्याची जी क्षमता आहे ना ती खरी मला भुरळ घालते. आणि हे माझ्या कधी लक्षात आलं की मी जेव्हा पुन्हा एकदा विचार केला की अरे माझ्या शिकवण्याचा आणि प्लंबिंगचा काय संबंध, तेव्हा माझ्या मनात आलं की मी शिकवते कशासाठी, मी शिक्षकाचा व्यवसाय कशासाठी पत्करला, पेशा हा का पत्करला? तर संत ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं तर ये हृदयीचे ते हृदयी घालावे, ज्याला आपण संवाद कम्युनिकेशन, एका हृदयाचं दुसऱ्या हृदयामध्ये जेव्हा तुम्ही एका मनचं दुसऱ्या हृदय मनामध्ये घालता तेव्हा तुम्ही काहीतरी एक समानता, एक संधता, एक प्रवाहिता आणत असता. आणि या पेशातली ही गोष्ट मला भावते ना म्हणून मी हा पेशा स्वीकारला. मग कदाचित त्या पेशातल्या त्या कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्याशी जुळणारं कदाचित प्लंबिंगमधलंही 1 प्रवाही पण मला आवडलं असेल. अर्थात हा वेडाबिदरा जो विचार आहे तो मागाहून नंतर कधीतरी आला, पण
मी म्हटलं तसं की या मुलांना की तुम्ही तुम्हाला वाटेल ते त्याशा वेळी शिकू शकता आणि दर एका पिरियॉडिकली आपण म्हणतो ना तसंच सतत ते शिकत राहणं, त्यापासून काय मिळतं हे न त्याची वाट न पाहणं हा यशाच्या मार्गातला एक दुसरा महत्त्वाचा टप्पा. तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही क्षणी जितकं मिळालंय तितक्यावरच समाधान मानण्याची काही काही काळानंतर आपली प्रवृत्ती निर्माण होते की हां ठीक आहे, म्हणजे आत्ता माझा पगार इथपर्यंत आहे किंवा माझ्या कंपनीचं प्रॉफिट इतकंपर्यंत आहे, मॅक्स व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग इज दिस. म्हणून मग आपण विशेषतः भारतामध्ये अगदी मी सॉफ्टवेअर इंजिनियर्सविषयी बोलत नाही आहे आणि मीडिया इंडस्ट्रीविषयी बोलत नाही, त्यांच्याविषयी थोडंसं नंतर वेगळं बोलेन. हे दोन उद्योग वगळता आपण सगळे अगदी सरकारी नोकरीत नसलो तरी एका नोकरीला चिकटतो ते चिकटतो, एका प्रकारच्या कामाला चिकटतो ते चिकटतो आणि त्याच्यानंतर आपण त्यात बदल आणण्याचा कधीच प्रयत्न नाही करत. मला स्वतःला असं वाटतं की जर यशाला सामान्य पातळीपासून असामान्य पातळीवर न्यायचं असेल तर सातत्याने आपण जे करतो आहे त्याच्याविषयी असमाधानी राहिलं पाहिजे. मगाशी मी इथे आले तेव्हा वेलणकर सरांशी बोलत असताना आमची चर्चा चालली होती आणि मी असं म्हटलं होतं की चित्ती असू द्यावे समाधान वगैरे जी आपली काय म्हणतो आपण नीती आहे ना ती असलीच पाहिजे. मी त्या समाधानाविषयी बोलत नाही आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट स्पिरिच्युअलिस्ट ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड ऑर अप्रोच, पण कामाला कुठल्या गोष्टीचा तर तो हव्याच नसावा. आणि मी मजा म्हणजे हे सांगते विशेषतः या अधिक लहान आणि तरुण मुलांसाठी अशा अर्थाने की जोपर्यंत तुम्हाला नवनवीन गोष्टी मिळवण्याचं असमाधान आणि इच्छा राहणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढचं पाऊल आणि पुढची पायरी ओलांडायचा प्रयत्नच करणार नाही. आणि म्हणूनच ती पायरी ओलांडायसाठी किंवा पुढे जाऊन मी म्हटलं तसं की त्या असमाधानातनं काहीतरी नवीन मिळवण्यासाठी तुम्ही नवीन गोष्टी शिकत राहिलात आणि म्हणून ते असमाधान जे आहे ना ते आवश्यक आहे. आणि हे असमाधानच हे असमाधानी राहणंच हे यशाचा तिसरा महत्त्वाचा भाग किंवा टप्पा आहे. जितके तुम्ही असमाधानी जास्त तितके तुमचे प्रयत्न जास्त, तितकेच तुमचं नवनवीन गोष्टी शिकण्याचं प्रमाण जास्त आणि तितकंच तुमचं यशाची उत्तुंगता अधिक. आणि म्हणून असमाधानी असणं हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा. ज्या क्षणी आपण मुलांना गप्प बसवतो, गबसरे विचारू नकोस, गबसरे पुढे काही बोलू नकोस, मी वेगळं सांगण्याची गरज नाही, आपण सगळे इथे उपस्थित असलेले तितकेच ज्येष्ठ आणि म्हणूनच अनुभवी आहात की त्या क्षणी आपण त्या मुलांचं ओरिजिनल थिंकिंग हे संपवत असतो. सायकॉलॉजी असं सांगते की वयाच्या 7व्या वर्षापर्यंत तुम्ही माणसाचा मेंदू प्रोग्रॅम करू शकता. याचाच अर्थ तुमचं कुटुंब, तुमचे आई वडील, बहीण भाऊ, नातलग, जवळपासचा समाज आणि मोठा समाज ज्याचा तुम्ही भाग असता, यात जे काही घडतं आहे ते 7व्या वर्षापर्यंत तुमचा मेंदू घडवत असतं आणि त्यातून तुमच्या रिॲक्शन्स काही येत नाहीत. ज्या रिॲक्शन्सला सुरुवात होते ती वय वर्ष 7 नंतर होते. आणि म्हणून ज्या 7 या प्रोग्रॅमेबल वयापर्यंत तुम्ही जेवढे विद्यार्थ्यांना आणि मुलांना प्रश्न विचारू द्याल तेवढे ते अधिकाधिक चांगलं शिकतात आणि तीच गोष्ट आपण थांबवतो. म्हणजे एक छान जाहिरात आपल्या अलीकडे काही टी व्ही आणि इतर माध्यमांमध्ये चालू आहे, तुम्ही बघितलीत की मला माहीत नाही. कंपनीचं नाव घेतल्यावर इथे काही मला कोणी बोलणार नाही असं गृहीत धरून नेस्ले नावाच्या कंपनीची ती जाहिरात आहे. मला वाटतं परदेशात स्थायिक झालेल्या मुलाच्या 2 मुली त्यांच्या आजीबरोबर भारतामध्ये टेबलवर जेवायला बसलेल्या असतात
आणि आजीने टेबलावर केळीची पानं मांडलेली असतात जेवायला. त्यावेळी त्या दोन मुली विचारतात की आम्ही तिथे असतो काय अमेरिकेत जिथे कुठे असतील त्या, ती काही तिथे त्या जाहिरातीत नाही, तिथे अशी पानं नाही मांडली जात, इथे का पानं मांडली आहेत? तेव्हा त्यांचा बाबा त्यांना फटकारतो आणि म्हणतो गा बसा जेवून घ्या, ही आपली पद्धत आहे. आणि ती आजी असते ती त्यांना त्याचं एक व्यवस्थित सायंटिफिक कारण देते, म्हणजे कसं डीऑक्सिडायझेशन आणि आणखी कुठली कुठली त्यातनं द्रव्य मिळतात वगैरे वगैरे. माझा आणि सायन्सचा जरा संपर्क कमी आहे, मी चुकीचं माहिती देईन म्हणून मी पुढचं काही स्पष्टीकरण देत नाही, पण जे आहे ते अत्यंत सायंटिफिक स्पष्टीकरण आहे की केळीचं पान आपण का वापरतो. मला म्हणायचं आहे ते त्या बाबाविषयी, ज्या क्षणी त्या मुलांची प्रश्न विचारण्याची इच्छाच तुम्ही मारता किंवा त्यांची प्रश्न विचारण्याची जी सवय आहे ती तुम्ही थांबवू पाहता, त्या क्षणी त्यांचं प्रोग्रॅमिंग तुम्ही चुकीचं करता किंवा त्यांचं प्रोग्रॅमिंग तुम्ही थांबवता. हे प्रोग्रॅमिंग चुकीचं किंवा वाईट किंवा चांगलं किंवा बरं जे काही असेल ते नंतर ठरेलच, पण निदान प्रोग्रॅम होण्याची शक्यता तरी त्या 7 वर्षांपर्यंत आहे. ही शक्यताच आपण जेव्हा नष्ट करतो तेव्हा आपण सर्व प्रकारच्या बदलाचे आणि यशाचे मार्ग थांबवतो. हे सांगण्याचा हेतू हा की आज जागतिक पातळीवर याचं काम करत याविषयीचं काम करत असताना जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी जी आहे त्यातल्या जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी आणि येल या दोन महत्त्वाच्या युनिव्हर्सिटीजमध्ये स्ट्रॅटेजिस्ट आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट याचं प्रशिक्षण खूप मोठ्या प्रमाणावर दिलं जातं आणि इट इज अन ओरिजिनल थिंकिंग, म्हणजे फक्त व्यवस्थापन शास्त्र अर्थाने नाही. आणि त्यांनी जे अभ्यास केलेले आहेत ते जर तुम्ही केअरफुली वाचले तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्या ज्या देशांमध्ये फक्त गोष्टी पाठ करणे रट्टा मारणे अशा पद्धतीने शिक्षण व्यवस्थेने काय म्हणू आपण सवयी स्वीकारलेल्या आहेत त्या देशांमधनं बाहेर पडणारे जे नागरिक आहेत त्यांची ओरिजिनल विचारांची क्षमताच आपण 7व्या वर्षापर्यंत संपवलेली असते. या उलट ज्या ज्या देशांनी आपल्याला सातत्याने प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि प्रश्न विचारायला शिकवलेलं आहे त्या देशांमधून अतिशय मोठ्या संख्येने ओरिजिनल विचार करणारे शास्त्रज्ञ विद्यार्थी समाजकारणी किंवा इतर सगळ्याच स्वरूपाचे पांडित्य जे आहे तेही बाहेर पडलेलं आहे. त्यामुळे यश हे जर आपल्याला अगदी भौतिक स्वरूपामध्येही बघायचं असेल, म्हणजे माझ्या किती गाड्या माझे किती उत्पन्न त्या स्वरूपातही असो किंवा यश हे बौद्धिक स्वरूपाच्या अचीवमेंटच्या स्वरूपातही असो, जेवढं ओरिजिनल थिंकिंग जेवढं मूलभूत मुळातून केलेला विचार जो आहे तो जेवढाच आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना आपल्या तरुणांना आपल्याला करता करायला देता येईल तेवढा तो अधिकाधिक फायद्याचा ठरेल असं मला नेहमी वाटतं. यशाच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे मला जमणार नाही असं निगेटिव्ह थिंकिंग. आम्ही ज्या ज्यावेळी विद्यार्थी आमच्या समोर येतात आणि त्यावेळेला प्रश्न घेऊन येतात आणि तेव्हा सांगतात की मॅडम हे कळत नाही, ही वाक्य आम्ही स्वीकारतो, पण मॅडम हे जमत नाही असा प्रश्न किंवा असं वाक्य घेऊन जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा आम्ही पहिल्यांदा त्यांना फटकारतो. जमत नाही म्हणायचं नाही, न कळू शकतं कळू शकत नाही ही शक्यता आहे, पण जमत नाही ही शक्यता नाही. कारण जमत नाही हा एकदा तुम्ही स्वतःवर बिंबवलात मुद्दा की मग तुम्हाला कळणारही नाही जमणारही नाही आणि त्यातून काही क्रिएटही करता येणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचं थिंकिंग अशा पद्धतीचा विचार की मला एखादी गोष्ट जमत नाही किंवा निगेटिव्ह थिंकिंग हे यशाच्या मार्गातलं सगळ्यात मोठा अडथळा आहे असं आम्ही नेहमी आमच्या समोर येणाऱ्या तरुण पिढीला सांगत असतो तरुण मुलांना सांगत असतो.
सामान्य यशाकडनं असामान्यकडे कसं जायचं? असामान्य म्हणजेच सामान्य नसलेला कोण होऊ शकतो? जो सामान्यांसारखं काम करत नाही, तो सिंपल म्हणजे अगदी सोपी व्याख्या. मग सामान्यांसारखं काम करत नाही म्हणजे काय करतो? तर इतर जे करू शकतील आणि पुढे काही वर्षांनी करायला लागतील ते काम मी आधी करतो, म्हणून मी असामान्य. म्हणून आम्ही जेव्हा आमच्यासमोर विद्यार्थी येतात तेव्हा त्यांना असं सांगतो की जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरचा सुद्धा निर्णय घ्याल किंवा करिअर बदलाचा निर्णय घ्याल किंवा आयुष्यातले कुठलेही महत्त्वाचे निर्णय घ्याल, तेव्हा आजपासून 10 वर्षांनी स्थिती कशी असणार आहे ना त्याला लागू होईल अशा पद्धतीच्या करिअरचा निर्णय घ्या. आपलं शिक्षण पूर्ण झालं आहे मराठी माध्यम. हां, नाही मी आत्ता उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये किती मराठी माध्यमाचे आहेत हे विचारत होते. आणि एकच विद्यार्थिनी आहे जिने हात वर केला. हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं की अगदी मीडिया इंडस्ट्री सकट मार्केटिंग, प्रोग्रॅमिंग, इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन, काय वाटेल ते कुठलंही क्षेत्र यापुढच्या 10 वर्षांनी इमॅजिन करा, तुम्हाला मराठी येत नसेल तर जमणार नाही. म्हणजे आपल्याकडे मराठी भाषेचं कसं हेळसांड होती आहे, दुर्लक्ष होत आहे वगैरे वगैरे चर्चा चालते, ती बाजूला ठेवा, माझा त्याच्याशी काही संबंध नाही असं आत्तापुरतं मी म्हणते. आत्ता महाराष्ट्रामध्ये स्थिती अशी आहे की आमच्याकडे मराठी माध्यमं तुफान वेगाने वाढत आहेत आणि आमच्याकडे मराठी लिहिणारी माणसं नाहीत, मराठी बोलणारी माणसं नाहीत, आमच्याकडे मराठी समजणारी माणसं नाहीत, आमच्याकडे मराठी माणसाचं त्याच्या भाषेचा वापर करून मार्केटिंग ॲनालिसिस करणारी माणसं नाहीत, मराठी भाषेमध्ये मार्केटिंग करता येईल अशा पद्धतीचं मटेरियल लिहिणारी माणसं नाहीत, आमच्याकडे मराठीमध्ये लोकांपर्यंत मराठी भाषेचा वापर करून लोकांपर्यंत पोचू शकतील असं संवादाची माध्यमं जी आहेत म्हणजे कम्युनिकेशन चॅनल्स जी आहेत ती नाहीत. आमच्याकडे कितीतरी गोष्टी, म्हणजे मग मी मगाशी उल्लेख केला तसा की ते इंजिनिअरिंग असो, विज्ञानातल्या शाखा असो, यातलं कुठलंही मॅन्युअल मराठीत नाही. आणि मी ते नाही याच्याकडे खंत म्हणून बघत नाही आहे, मी ते नाही याच्याकडे एक अपॉर्च्युनिटी किंवा संधी म्हणून बघते आहे. कारण या सगळ्याला 10 वर्षांनी बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ आता विकसित होते आहे आणि या मधल्या काळामध्ये आपण सगळेजणं मराठीला मागे टाकून पुढे निघून गेलो आहे. मग मराठी त्यावेळेला कोण काम करेल? आपण आता फ्रेंच, जर्मन वगैरे शिकतो ना, तसे जगभरातली इतर कानाकोपऱ्यातली माणसं आणि भारताच्या कानाकोपऱ्यातली माणसं मराठी शिकून ती कामं करतील का? तर आपल्याला ती भाषा येत नसते, बोलता लिहिता येत नसते, समजत नसते. म्हणून सांगण्याचा हेतू हा की 10 वर्षांनंतर या जगाच्या मार्केटमध्ये कोणतं करिअर चालणार आहे, कोणती वस्तू चालणार आहे, कोणती संकल्पना काम करेल, कोणतं संगीत काम करेल, कोणत्या पद्धतीचं लेखन काम करेल, कोणत्या पद्धतीची पुस्तकं वाचली जातील, याचा जोपर्यंत मी विचार करत नाही तोपर्यंत मी सामान्यांसारखंच काम करत राहणार. ते जर असामान्य व्हायचं असेल तर मला म्हणजे अगदी फिलॉसॉफिकली काळाच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागेल. मला 10 वर्षानंतर माझ्या हातात असलेल्या कौशल्यांना काय मार्केट आहे, काय मूल्य आहे, काय व्हॅल्यू आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी सामान्याच्या पातळीवरनं असामान्यतेकडे जाणंच शक्य नाही. मगाशी आपण म्हणत होतो की सामान्य किंवा असामान्य यश असेल तर यशासाठी तुमचा मार्ग तुम्ही आखला पाहिजे, तुमची धावपट्टी तुम्ही आखली पाहिजे, त्या तुमची तयारी तुम्ही फ्लाईट व्हायची केली पाहिजे. ती या अर्थाने पंख संकल्पनांचे, पंख नवीन कौशल्यांचे, पंख पॉझिटिव्ह थिंकिंगचे, पंख मुळातून शिकण्याचे, मुळातून विचार करण्याचे पंख हे
सतत नवीन गोष्टी करत राहण्याचे आणि जुन्या गोष्टींमध्ये अडकून न राहण्याचे. हे जोपर्यंत पंख आपण आपले आपण डेव्हलप करत नाही आणि आपलं स्वतःचं त्या विमानामध्ये रूपांतर करत नाही, तोपर्यंत टेक ऑफ नाही घेता येणार. आपली बैलगाडीच राहील, आपली गाडीच राहील, आपली ट्रेनच राहील. मी म्हटलं तसं की त्यात चुकीचं काही नाही, पण मग स्वतःकडनं टेक ऑफची अपेक्षाही करायची नाही. मग आपण फार तर फार बुलेट ट्रेन होऊ शकू एवढंच, बाकीच्यांपेक्षा आपला एक वेग जो आहे तो अधिक असेल एवढंच. तो जो वेगळ्या पातळीवरचा विहार आहे, वेगळ्या पातळीवर वर जाऊन काम करणं आहे, जे वरून इतरांकडे बघून काम करणं आहे आणि म्हणून ती गाठलेली वेगळी उंची आहे. मी वरून इतरांकडे बघणं म्हणजे ज्याला आपण इंग्रजीतमध्ये लुक डाऊन अपॉन म्हणतो, असं इतरांना कमी लेखणं म्हणत नाही, पण ती जी कामाची उंची आणि म्हणून असामान्यत्व आपण ज्याला म्हणतो, हे सगळं कधी शक्य होईल? तर ह्या सगळ्या पंखांचा ज्यावेळी आपण आपल्यामध्ये अंतर्भाव करून घेऊ आणि आपली धावपट्टी आपण आखू, आपलं डेस्टिनेशन आपण ठरवू, तेव्हा हे फ्लाईट स्टॉपओवर घेतं का? घेतं. असे टप्पे आयुष्यात अनेकदा येतात की तुम्हाला काही काळ थांबावं लागतं, चार पावलं मागे यावं लागतं. ती चार पावलं पर्सनल, कौटुंबिक, व्यावसायिक अशा कुठल्याही प्रश्नांमुळे किंवा दमल्यामुळे किंवा पुन्हा एकदा ताकद पंखांमध्ये भरण्यासाठी म्हणून घेतलेली असू शकतात. त्या थांबलेल्याच्या काळामध्ये तुम्ही नवीन प्रशिक्षण घेऊ शकता, नवीन कौशल्य शिकू शकता, मानसिकदृष्ट्या स्थिरावू शकता, पण तो स्टॉपओव्हरच असतो. ती मध्ये थांबायची जागाच असते, ते डेस्टिनेशन नव्हे, ते माझं गंतव्य स्थान नव्हे. आणि म्हणून टेक ऑफ टू सक्सेस हा जर विचार आपण करत असू तर या स्टॉपओव्हरला पण जागा दिली पाहिजे. मी माणूस आहे, मी यंत्र नाही, यंत्रालासुद्धा मध्ये ओव्हरऑइलिंग करायला लागतं, पण याचाच अर्थ मला त्या छोट्या विश्रामांची गरज आहे, मला त्या छोट्या विरामांची गरज आहे. आणि ते विराम जेव्हा मी घेईन, ती विश्राम घेईन आणि पुन्हा जेव्हा माझ्यात ताकद भरेन, तेव्हा मला खूप मोठ्या प्रमाणावर पुढची उडी किंवा माझा पुढचा पल्ला जो आहे तो गाठता येईल. हा आपल्या यशाच्या मार्गातला पाचवा टप्पा. जो आणखी एक मुद्दा जो माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे यशाच्या वाटचालीमध्ये आणि मार्गामध्ये, या सगळ्या यशाच्या मार्गांमध्ये आपण असं म्हटलं की काही काळानंतर आपण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये गुंतून राहतो, पण आपण कुटुंबामध्ये गुंतत नाही. मी मुंबईतल्या एका अत्यंत प्रतिथयश बिल्डर जे आहेत त्यांच्याबरोबर एक इंटरव्ह्यू करायचा मला योग आला, आणि मी त्यांच्याकडे गेलेले असताना आमची चर्चा चालू होती, ते प्रश्नांना उत्तरं देत होते वगैरे वगैरे, आणि मध्येच त्यांना एक फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं मॅडम एक दोन मिनटं थांबा. आणि मी म्हटलं तुम्ही बाहेर जाताय का किंवा मी बाहेर जाऊ का, तर ते म्हणाले काही गरज नाही. आणि बोलण्याच्या ओघामध्ये मला कळलं की तो फोन त्यांच्या नातीचा होता. आणि नॅचरली माझ्याशी बोलत असताना जो अत्यंत प्रोफेशनल व्यावसायिक असा त्यांच्या आवाजाचा लागलेला टोन, आणि नातीशी बोलत असताना त्या आवाजामध्ये डोकवणारं प्रेम आणि कौतुक हे तर वेगळं होतंच, आणि त्यांना ते दडवावंसं वाटलं नाही. त्याबरोबरीनेच त्या नातीचा फोन ही त्यांच्यासाठी प्रायॉरिटी किंवा प्राधान्य होतं तर महत्त्वाचं आहे. आपल्याकडे होतं असं की बऱ्याचदा यशाच्या मागे धावणारा आपला जो प्रवास असतो त्या प्रवासामध्ये आपण आपली माणसं सोडतो, त्यांचा हात सोडतो, आणि मग नंतर जेव्हा आपल्याला हात त्यांचे हवेसे वाटतात किंवा ती गरज वाटते तोपर्यंत ते हाताशी लागतच नाहीत, कारण ते आपल्यापासून कित्येक योजना दूर गेलेले असतात. त्या आजपर्यंत ज्या सगळ्या असामान्य व्यक्तींच्या कर्तृत्व गाथा तुम्ही वाचल्या आणि ऐकलेल्या असतील, त्या सगळ्यांमधली एक सामायिक गोष्ट म्हणजे त्यांचं त्यांच्या कुटुंबाशी, मग त्यांचं कुटुंब छोटं असो मोठं असो, त्या सगळ्यांशी असलेलं जोडलेपण आणि नातं. आणि हे जे आहे
हे या असामान्यतेच्या प्रवासातलं खूप खूप महत्त्वाचं असं नातं आणि महत्त्वाची अशी गोष्ट आहे. याचं कारण असं की ज्या क्षणी आपण ते नातं जे आपलं सुरुवातीचं बेसिक मूलभूत नातं असतं ते सोडून इतर नाती जोडायला जातो तेव्हा त्या इतर नात्यांशीही आपण पुरेसे जोडले जात नाही. जेव्हा आपली माणसं आपली राहत नाहीत ना तेव्हा बाहेरचीही आपली होत नाहीत, होऊ शकत नाहीत. मी इथे कुठलेही कौटुंबिक वाद तंटे वगैरेचा उल्लेख नाही करत आहे. जे आपल्या कुटुंबाशी आपलं आंतरिक नातं असतं ना ते आपलं आपल्यालाच माहीत असतं. तेव्हा हे तंटे हे वाद यांचा सगळ्यांचा कुठेही आपण उल्लेख इथे करणार नाही आहोत. मी सांगते ते फक्त याचाच मुद्दा म्हणून उल्लेख करते की ते जोडले पण आहे ना ते आपल्याला मातीशी जोडून ठेवतं. या सगळ्या असामान्य कर्तृत्वाच्या किंवा असामान्य व्यक्तिमत्वांच्या कथा ज्या वेळेला आपण ऐकतो, कर्तृत्वगाथा ऐकतो, तेव्हा त्या सगळ्यांचे पाय मातीचे असतील तरच त्यांचं असामान्यत्व टिकून राहतं. नाहीतर एखाद्या कुठल्या तरी विद्युल्लतेसारखे आले, चमकले आणि गेले असे अनेक अनेक माणसं व्यक्तिमत्व आपल्या समोर येतात आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यांचं टेम्पररी असण्याचं महत्त्वाचं कारण हे त्यांचं मातीशी जोडले पण नसणं आणि तुमच्या मुळाशी तुम्हाला जोडलेलं ठेवतं ते फक्त तुमचं कुटुंबच, तुमचा परिवारच, तुमची माणसंच. आणि म्हणून असामान्य मी म्हटलं तसं की तो जो प्रवास असेल त्या प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला मुद्दा असेल तर मातीत पाय रोवून ठेवणं. शाळेच्या वयात असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना आणि इथे असलेल्या या मुला आणि मुलींना कदाचित या शेवटच्या मुद्द्याचा अर्थ पुरेसा कळेलच असं नाही. याचं कारण असं की मातीशी जोडलेलं असणं याच्यासाठी मुळामध्ये अजून त्यांनी माती बाहेर उडीच घेतलेली नाही आणि म्हणून ते मनाने सगळ्या त्यांच्याच माणसांशी जोडलेली आहेत. पण ज्या जसजसे तुम्ही जास्तीत जास्त कुटुंबापासून दूर राहाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की ते तुटले पण हे अधिकाधिक वाढत राहतं. तेव्हा तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर मेक इट अ पॉइंट टू बी विथ युअर फॅमिली, गिव्ह टाईम फॉर युअर फॅमिली. त्या कुटुंबासाठी वेळ द्या, त्या कुटुंबाला पुरेसं लक्ष द्या आणि कुठल्या तरी म्हणजे शेवटी ज्या मातीतून आपल्याला टेक ऑफ घ्यायचा आहे ती तीच माती आहे आणि म्हणून त्यांच्यातनं बाजूला होऊ नका, त्यांच्यातनं तुटू नका. कीप अन आय फॉर डिटेल्स. जितक्या बारीक 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 गोष्टी आजूबाजूच्या टिपून ठेवता येतील, आजूबाजूच्या माणसांविषयी, आजूबाजूच्या गोष्टींविषयी, घटनांविषयी, आजूबाजूच्या परिसराविषयी तेवढ्या अधिकाधिक टिपून ठेवा. म्हणजे पुन्हा थोडंसं व्यक्तिगत पातळीवर जाते, मला आठवतं आहे मी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला रुपारेल महाविद्यालयामध्ये तेव्हा मी ठाण्याहून प्रवास करायचे आणि ठाण्याला म्हणजे ही सगळी मंडळी आम्हाला काळ्या पाण्याची काळ्या पाण्याहून आली की काय असं म्हणायची, ही नव्हे पण थोडं मुंबई परिसरात राहणारी माणसं. माझ्या वडिलांनी त्यावेळेला दिवसा एक रुपया मला दिला होता. 11वी ते TY या सगळ्या 5 वर्षामध्ये त्यांनी मला दररोज 1 रुपया दिला. कशासाठी? कुठलीही मुंबईत चालणारी बेस्टची एक बस पकडायची, ती बस जाते त्या शेवटच्या टोकापर्यंत जायचं आणि परत यायचं. रुपयाभरामध्ये तेव्हा नक्की हे सगळं होत असे आणि अख्खी मुंबई जे शहर ज्या शहरात मी जाऊ पाहत होते, ज्या शहराचा भाग बनू पाहत होते, ते शहर अदरवाईज मला कळणार कसं? तर ते दररोजच्या एका रुपयाने मला ते शहर शिकवलं. सांगण्याचा हेतू हा की आपल्यापैकी प्रत्येकाचे आजूबाजूचा परिसर जाणून घ्यायचे खूप वेगवेगळे मार्ग असतात, बट हॅव अन आय फॉर दोज डिटेल्स बिकॉज इट इज दोज डिटेल्स विच आर गोईंग टू मेक यू बेटर दॅन एनीबडी एल्स. तुम्हाला गोष्टी इतरांपेक्षा अधिक माहीत असण्याचे जे काही फायदे असतात ते फायदे हे तुम्ही तेव्हा ज्या तुमच्या क्षेत्रात जाल तेव्हाच जाणवायला लागतील. आणि म्हणून मी म्हणत होते तसं की डू नॉट गेट डिटॅच फ्रॉम युअर फॅमिली अँड हॅव आय फॉर एव्हरी सिंगल डिटेल दॅट यू कॅन हॅव. हे ठोकताळे आहेत का? तर होय, हे ठोकताळेच आहेत. पण हे मांडलेले सगळे ठोकताळे हे
पारखून घेतलेले लोकांच्या यशाला अधिकाधिक वेळा कारणीभूत ठरलेले असेच ठोकताळे. आणि असं एक वय असतं की त्या काळामध्ये असे ठोकताळेही कोणीतरी आपल्याला बांधायला आणि जाणायला शिकवायचं असतं. मला वाटतं आज माझ्यावर जी भूमिका माझ्या हाती देण्यात आली होती ती अशी ठोकताळे पुरवण्याचीच, टेक ऑफ टू सक्सेस काय असतो ते सांगण्याचीच देण्यात आली होती. ती कितपत मी पूर्ण केली आहे मला माहीत नाही. त्यातूनही काही प्रश्न असले तर त्या प्रश्नांचा आपण विचार करूच या. धन्यवाद.